या प्रक्रियेमध्ये सहभागी होणे इतपत मी मोठा नाही. जे काही नवीन समीकरणं जुळालेले निश्चित त्याच्यामध्ये भविष्यामध्ये विकासाला गती येईल अशी अपेक्षा आहे. जरी खासदार असलो किंवा माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब जरी महसूल मंत्री असतील तर ते सर्वात प्रथम पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आता राज्यात नवीन समीकरण काल आले, सगळीकडे देशभर चर्चा सुरू आहे, या समीकरणाकडे काय कसं पाहताय? याच्यामध्ये काय पाहायचं, मी आपलं रस्त्याचे कामं पाहू राहिलो, हे सगळे वरच्या लेवलच्या घडामोडी आहेत, मी फार सामान्य माणूस आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये या प्रक्रियेमध्ये सहभागी होणे इतपत मी मोठा नाही. पक्षशिस्तीने जो निर्णय घेतला, जो आदेश दिला, तो अतिशय नम्रपणे स्वीकार, तो पार पाडण्याची जबाबदारी एक सामान्य कार्यकर्ता या नात्याने माझी आहे, मी पार पाडत राहणार. जे काही नवीन समीकरणं जुळालेले निश्चित त्याच्यामध्ये भविष्यामध्ये विकासाला गती येईल अशी अपेक्षा आहे. पण विखे फॅमिली आणि पवार फॅमिली यांचा राजकीय संघर्ष अनेक वर्षाचा आहे, आता तो कसा हे होईल की आता युतीमध्ये? तो निर्णय आमचा, मी जसं म्हटलो की हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असल्या कारणाने विखे पाटील फॅमिली किंवा कोण नाव याला महत्व नसतं, पक्षाला महत्व असतं. पक्षाने एकदा निर्णय घेतला एखाद्या विचाराच्या सोबत जायचा, तर आम्ही सगळेजण पक्षाचे कार्यकर्ते आहोत. मी जरी खासदार असलो किंवा माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब जरी महसूल मंत्री असतील तर ते सर्वात प्रथम पक्षाचे कार्यकर्ते आहेत, आणि पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका असते की पक्षाने घेतलेला निर्णय, श्रेष्ठीने घेतलेला निर्णय तेवढ्याच महत्वाचे पद्धतीने किंवा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करणं हा कार्यकर्त्याचा धर्म आम्ही पार पाडणार.